Hi students, welcome to Sri Ram Coaching Classes. Today I am teaching you direct indirect speech part 2. बघा आपण मागच्या याच्यामध्ये टेन्सेस कसे करायचे कन्वर्जन त्याचं आपण बघितलं होतं इनडायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये. त्याच्यानंतर आता आपलं चालू आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण बघितले होते येस नो टाइप क्वेश्चन्स आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत आता डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे डब्ल्यू एच क्वेश्चन्स जर आपल्याला दिले असेल तर मग आपण त्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं कन्वर्जन करायचं ते आपण बघणार आहोत. आता मी तुम्हाला सांगितलं की डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे काय, जसं की बघा की व्हॉट आहे, हाऊ आहे, म्हणजे डब्ल्यू एचने होणार आहे. मग आता हाऊ आहे, हू आहे, वाय आहे, अशा पद्धतीने हे जे सगळे क्वेश्चन्स तयार होतो यांचा यूज होऊन त्याला म्हटलं जातं डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स. तर आता क्वेश्चन बघूया. जर प्रश्नार्थक वाक्याने डब्ल्यू एच ने होत असेल तर अवतरण चिन्ह, आता प्रत्येक याच्यात तुम्हाला माहितीच आहे की अवतरण चिन्ह काढूनच टाकायचं आणि त्या ऐवजी तोच शब्द वापरतात. तर ते आता तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कळेल. ही आज Why are you so tired? He asked. मग इथे आहे तसंच लिहायचं ही आस्क, वाय पण तसंच लिहायचं, डब्ल्यू एच जे असेल ते पण आपल्याला तसं तसंच लिहावं लागेल. फक्त इथे आपल्याला सरळ करायचं आहे. यू आर ए म्हणजे आर यू आहे तर यू आर सो टायर्ड आणि मग आता आपल्याला वाक्य बनवायचं आहे. चला, ही आस्क वाय, आता यू म्हणजे काय, ही मग ही वॉज सो टायर्ड, सोपं एकदम. फक्त ही आस्क वाय ही वॉज सो टायर्ड, ही आस्क वाय ही वॉज सो टायर्ड. एवढं. आता शी आस्क वेअर इज द हॉटेल, दरवाजाला. शी आस्क वेअर इज द हॉटेल. मग आता इथे फक्त द हॉटेल इज, हा द हॉटेल पुढे घ्यावं लागेल, इज मागे घ्यावं लागेल. शी आस्क वेअर द हॉटेल वॉज, सोपं आहे. याच्यामध्ये काही अवघड वाटतं का हे? अरे नाही ना, व्हेरी गुड. हा तुम्हाला फक्त सर्वेश आणि सिद्धांत बोलतोय, बाकी कोणी बोलत नाही. ओके, तर शी आस्क हे सांगितलं मी तुम्हाला. आता बघा, शीला आस्क मीना वाय डोंट यू सेलिब्रेट युअर बर्थडे. मग आता यू, आता इथे डोंट आहे तर फक्त डोंटचं काय येणार, डीड, म्हणजे डूचा काय येतो पास्ट टेन्समध्ये नेहमी डीड येतो, बरोबर. म्हणून शीला आस्क मीना, याच्यामध्ये तुम्हाला इफ घालायची गरज नाही, वेदरची गरज नाही, दॅटची गरज नाही, ऑलरेडी तो वाय जसा आहे तसा मी पुट केला. शीला आस्क मीना वाय, आता फक्त यू पुढे घ्यावं लागणार आहे आपल्याला, यूचा झाला शी. शी डिडंट सेलिब्रेट हरचं काय झालं, युअरचं काय झालं, हर, युअरच्या ऐवजी झालं हर बर्थडे. आता इथे बघा, मीना मीना आहे म्हणून इथे आपण शी घेतलेलं आहे आणि त्याच्या इथे हर बर्थडे म्हणून मीनाचा बर्थडे म्हणून हर घेतलेलं आहे. मग शीला आस्क मीना वाय शी डिडंट सेलिब्रेट हर बर्थडे. जॉन आस्क मारिया, आता जॉन आस्क मारिया व्हेन विल युअर मदर कम, मग युअर मदर विल कम, आता एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग जॉन आस्क मारिया व्हेन, युअर म्हणजेच काय, मारियाची म्हणजे हर मदर, हर मदर विलचं काय झालं, वुड, हर मदर वुड कम. बा सोपं आहे. जॉन आस्क मारिया व्हेन हर मदर वुड कम, एवढे चेंजेस आहे, हर मदर वुड, बस बाकी तसंच्या तसं. जॉन आस्क मारिया व्हेन हर मदर वुड कम. नूर सेड टू हर मदर वेअर आर माय डिअर ड्रेसेस. माता नूर सेड टू हर मदर वेअर हर ड्रेसेस व,
ओके इथे आरचं काय झालं, आरचं व झालेलं आहे आणि बाकीचं वेअर जे आहे ते तसंच्या तसं, फक्त ड्रेसेस आर माय ड्रेसेस आर म्हणजे आरचं काय केलं, फक्त वर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने WH टाईप क्वेश्चन्स असतील तर ते आपण कम्प्लीट करायचे आहे. अतिशय सोपं आहे, कळलं? नक्की कळतंय सगळ्यांना? ओके आदिती समजतंय? आदिती हो ओके व्हेरी गुड, कारण दहावीला आता हे सगळं असणारच आहे. मग इम्परेटिव्ह, आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य, बरं का? आज्ञार्थी वाक्य पण व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागेल. जर प्रत्यक्ष वाक्य हे आज्ञार्थी असेल तर त्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना अवतरण चिन्ह काढून त्याऐवजी टूचा वापर टू वापरतात. मग वाक्याच्या काळात कोणताही बदल होत नाही. जर प्रत्यक्ष आज्ञार्थी वाक्यात डोंट या शब्दाचा वापर केलेला असेल तर नॉट टूने सुरुवात करतात. आता बघा काय सांगितलंय, की जर इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे तर हो जर इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे तर इनडायरेक्ट स्पीच करताना, पहिले तर तुम्हाला माहिती आहे इनडायरेक्ट स्पीच करताना हे जे अवतरण चिन्ह आहे हे काढूनच टाकतोय आपण. ते काढल्यानंतर याच्यामध्ये टूचा वापर करतात. येस नो मध्ये आपण इफ आणि वेदर वापरलं, WH मध्ये काहीच वापरलं नाही आहे. आणि टेन्सेस असेल तर आपण दॅटचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स करतो आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये टूचा वापर केला जातो. ओके कशाचा वापर केला जातो लक्षात ठेवा, इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये टू. ओके मी क्वेश्चन्स करणार आहे नंतर. आता डोंटचा, जर वाक्य डोंट वाक्यामध्ये डोंटने स्टार्ट झाली असेल सेंटेन्सची, ते कसं प्लीज गिव मी वॉटर, तसं डोंटने असेल तर नॉट टूने सुरुवात करतात. आणि रिपोर्टिंग वर्ब हे रिक्वेस्टेड ऑर्डर असे घेतात. तिथे मात्र मग रिपोर्टिंग वर्ब जे आहे टू न घेता तिथे काय घेणार, रिक्वे म्हणजे रिपोर्टिंग वर्ब म्हणजे हे सॉरी, मग तिथे आपण रिक्वेस्टेड ऑर्डर घेणार आणि प्रेपोजिशन मात्र हे. ओके तर चला आपण वाक्यांचा अभ्यासच करूया. स्क्रीन दिसते सगळ्यांना व्यवस्थित? थोडं पाहिजे तर मी तुम्हाला मोठं करून देते. ओके तर याच्यामध्ये बघा, शी रिक्वेस्टेड मी प्लीज गिव मी वॉटर. हो ओ माय गॉड, मी परत रिजॉईन झाली ना, स्क्रीन प्रेझेंट करायला पाहिजे होती, आधीच सांगायचं ना. ओके नाही नाही ओके असं नसतं, नेट असल्याशिवाय माझा आवाज येणारच नाही, सॉरी. हा हा ठीक आहे, मग व्हिडिओ परत बघूनच घ्या तसा तुम्ही. हा शी रिक्वेस्टेड मी प्लीज गिव मी वॉटर. आता मला सांगा याच्यामध्ये मी काय सांगितलं आत्ता, की कशाचा वापर केला जातो, टूचा वापर केला जातो. कोणत्या सेंटेन्समध्ये? इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये टूचा यूज केला जातो. आणि डोंटने जर वाक्याची सुरुवात असेल तर ते काढून नॉट टूने सुरुवात केली जाते. आणि रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर असेच घेतात. मग आता बघा इथे ऑलरेडी रिक्वेस्टेड आहेच त्याच्यामुळे प्रश्न नाही, नसेल तर तुम्हाला सेड टोल्ड हे यूज करायचं नाही. मी काय काय बोलली ते कळलं का? मग आता रिपोर्टिंग वर्ब आपण टोल्ड घेतो, आज घेतो, ते काहीच नाही घ्यायचं इथे, किंवा सेड घेतो काहीच नाही इथे, रिक्वेस्टेड असेल किंवा ऑर्डर असेल, कारण सेंटेन्स काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे इथे रिक्वेस्ट केली जाते किंवा एकतर ऑर्डर केली जाते ह्या सेंटेन्सेसमध्ये, म्हणून इथे ऑलरेडी ह्या सेंटेन्समध्ये आहे म्हणून प्रश्न नाही, पण नसतं तर आपण रिक्वेस्टेडच घातलं असतं. शी रिक्वेस्टेड मी टू, टूचा यूज करतो. शी रिक्वेस्टेड मी टू, प्लीजची गरज नाही, प्लीज काढून टाका.
प्लीज गिव मीच्या ऐवजी हर, प्लीज गिव हर वॉटर. बघा आता पुन्हा मी सांगते. शी रिक्वेस्टेड मी टू, प्लीज काढून टाकलं, टू गिव हर वॉटर. अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपण बघितले. आता पुढे बघा, दे सेड गिव अस बोनस. मग आता इथे दे सेड गिव अस बोनस, गिव आम्हाला बोनस द्या, म्हणजे काय केलं, रिक्वेस्ट केली की प्लीज गिव अस बोनस, म्हणजे रिक्वेस्ट झाली इथे. जर रिक्वेस्ट असेल तर मग इथे सेड च्या ऐवजी दे रिक्वेस्टेड टू, आणि मी सांगितलं वाक्यात टू घालायचं आहे. दे रिक्वेस्टेड टू गिव देम बोनस, दे रिक्वेस्टेड टू गिव देम बोनस. शी सेड शो मी युअर पास, शी रिक्वेस्टेड टू शो हर पास, शो एक मिनिट, शी रिक्वेस्टेड टू शो हर, हर किंवा ही चालेल ना इथे, हर पास. शो मी युअर पास, सॉरी हीज, हीज पास, बरोबर आहे. हीज किंवा हर दोन्ही चालेल, पण दोन हर हर घेण्यापेक्षा शो हर हीज पास. ओके, तर पुढे आहे इथे टाकलं टू, आणि इथे मी म्हणजे मला म्हणजे हर, कारण ती म्हणाली म्हणून, आणि युअर पास झालं हिज पास. ओके, आता द इन्स्पेक्टर सेड सेंड द मॅन इनसाइड. आता इन्स्पेक्टर आहे, तो काही रिक्वेस्ट करेल का? पोलीस आपल्याला रिक्वेस्ट कशाला करेल? ते आपल्याला ऑर्डर करणार, बरोबर आहे की नाही? मग द इन्स्पेक्टर ऑर्डर टू, सेड काढून टाकला मी, द इन्स्पेक्टर ऑर्डर टू, कळतंय का रे? व्हेरी गुड. द इन्स्पेक्टर ऑर्डर टू सेंड द मॅन इनसाइड. बस एवढंच, द इन्स्पेक्टर ऑर्डर टू सेंड द मॅन इनसाइड. से शी सेड डोंट टेल मी लाय, शी सेड डोंट टेल मी लायज. मग आता शी रिक्वेस्टेड, मग इथे रिक्वेस्ट असणार आहे म्हणून शी रिक्वेस्टेड. डोंट असेल तर कशाने सुरुवात करायची? आत्ता मी सांगितलं डोंट असेल वाक्यामध्ये तर नॉट टूने सुरुवात करा, म्हणून डोंट टू आहे तर इथे येणार नॉट टू. शी रिक्वेस्टेड नॉट टू टेल हर लाईज. मीचं काय झालं? हर झालं. शी सेड डोंट, म्हणजे डोंटच्या ऐवजी आता इथे शी रिक्वेस्टेड नॉट टू टेल हर लाईज. तर अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्सेस शिकलो. जर पुढचं तुम्हाला हवं असेल लगेच तर घेते, जर एक्स्ट्रा वाटत असेल तर नेक्स्ट लेक्चरला घेते. सांगा, नेक्स्ट लेक्चरलाच घेऊ का? पटकन बोला. हा आदिती, यश, हर्षाली, पटपट बोला. हो तर ठीक आहे, याच्या पुढील जे आहेत म्हणजे आता बघा आपण कोणत्या कोणत्या टेन्सेस कम्प्लीट केलेलं आहे. आपण कम्प्लीट केलेले आहे, एक मिनिट, मी हे थोडं छोटं करते आहे. असर्टिव्ह सेंटेन्स मी तुम्हाला शिकवून कम्प्लीट झालेलं आहे, आणि इंट्रॉगेटिव्हचं झालंय, इम्परेटिव्हचं पण झालंय. आता राहिलेलं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, तर ते तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी ते कम्प्लीट करेन. ओके, थँक्यू व्हेरी मच.